रेवदांडा येथील SW येथून रोहा बाजूकडे निघणाऱ्या ट्रकच्या चालकानं बेधुंदपणे गाडी चालवत रेवदांडा ते चेरना मार्गावरील वाहन चालवणारे आणि पायपीट करणारे 8 जणांना उडवलं. त्यातील 3 जण जागीच ठार झालेत. यामध्ये एका महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार 4 जण जखमी आहेत. या हृदयद्रावक घटनेची माहिती समजताच संतापानं ट्रक चालकाला बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेमुळे चनेरे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेली प्राथमिक माहितीनुसार रेवदंडा बाजूनं MH4EY8401 या गाडीच्या चालकानं बेधुंदपणे गाडी चालवत साळव आमली येथे प्रत्येकी एका व्यक्तीला तर चेहरी या ठिकाणी 2 व्यक्तींना ठोकर मारून जखमी केलं. त्यानंतर जमावाकडनं मारहाण होईल या भीतीनं ट्रक चालकानं भरघाव वेगानं गाडी रोहा बाजूकडे चालवत नेली. पुढील गावात सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी सदर ट्रक अडवण्यासाठी प्रयत्न केला असता त्यानं अनेक गाड्यांनी अडथळे ओढून लावत भरघाव वेगानं ट्रक चालत नावे फाटानजीक एका झोडप्याला आणि लहान मुलाला उडवलं. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक लक्ष्मण देवी आणि त्यांचा मुलगा जागीच ठार झाला. त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामे झाले. तर सदर धडक इतकी जोरात होती की शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला आणि ही गाडी सुमारे 400 मीटर फरफडत गेली. त्यानंतर सदर चालकानं सारसोली गावच्या पुढे चनेरा येथे नागरिक उदय वाकडे यांना ठोकरल्यानं सदर व्यक्ती जागीच मृत्यूमुखी पडला. भरघाव वेगानं ट्रक चालवणाऱ्या चालकाला चांदगाव नजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केला. घटनेचं वृत्त समजताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरू केली. या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये मोठा प्रक्षोभ निर्माण झाला. दरम्यान या घटनेचं वृत्त समजताच शिवसेना तालुका प्रमुख समीर शेंडगे यांनी आपल्या असंख्य शिवसैनिकांसमवेत घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली आणि ट्रक चालकावरती कडक कारवाई करण्याची मागणी केली. प्रतिनिधी न्यूज 24 रोहा.